राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात राबवलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई करत 20 गुन्ह्यात 520 लिटर हातभट्टी दारू, 21,280 लिटर रसायनासह 2 वाहने असा 9,18,602 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सविस्तर वृत्त असे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेडर हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय 23 राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक MH 13 CN 45 11 वरून 100 लिटर दारूची वाहतूक करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून 14,400 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील अजय देसू जाधव वय 27 याच्या ताब्यातून प्लास्टिक बॅरल मधील 2200 लिटर आणि लोखंडी बॅरल मधील 200 लिटर रसायन जप्त करून नाश केले. सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात 4,900 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावच्या हद्दीतील पारधी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून त्या ठिकाणी 450 लिटर रसायन नाश करण्यात आले. महूद येथील दत्तू भगवान जाधव याच्या घरातून 230 लिटर रसायन जप्त करून नाश केले. या पथकाने महूद गावच्या हद्दीतील बेघर वस्ती या ठिकाणी एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 400 लिटर रसायन जागीच नाश केले. निरीक्षक विभागाच्या पथकाने सोलापूर शहर परिसरातील विनायक नगर MIDC रोड परिसर व्यंकटेश सोमनाथ दोमल याच्या ताब्यातून 650 लिटर क्षमतेचे 96 फ्रूट बियरच्या बाटल्या, बापूजी नगर परिसरात अंजनप्पा हनुमंतू म्हेत्रे याच्या ताब्यातून 48 फ्रूट बियरच्या बाटल्या, राधाबाई भिवण्णा अनमोल्लू या महिलेच्या ताब्यातून 120 फ्रूट बियरच्या बाटल्या जप्त केल्या. एका अन्य कारवाईत भारतरत्न इंदिरानगर परिसरातील राजू विलास बंदपट्टे यांच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू, जुना कुंभारी नाका परिसरातील हनुमंतू देशमुख यांच्या ताब्यात 23 लिटर हातभट्टी दारू, गवळी वस्ती MIDC रोड परिसरातील लक्ष्मण कोंगार याच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने मर्याई चौकात एका इसमास त्याच्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी 125 मोटरसायकल क्रमांक MH 13 DU 53 12 वरून रबरी ट्यूब मध्ये 60 लिटर दारूची वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी मोटरसायकल जागेवर सोडून फरार झाला. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, सचिन भवड, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, अंजली सर्वदे, सुखदेव सिद, समाधान शेळके, सुरेश झगडे, धनाजी पवार, सौरभ भोसले, बाळू नेवसे, दत्तात्रय पाटील, श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेद शेख, जीवन मुंढे, गजानन होळकर, जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा.